मराठा क्रांती मुकमोर्चा आज सातारा येथे होतोय. सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चात उदयनराजे भोसले, पालकमंत्री विजय शिवतारे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील सामील होणार आहेत. मोर्चासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सुरक्षेसाठी 4000 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. 20 ठिकाणी CCTV कॅमेराज बसवण्यात आले आहेत. सातारा जिल्हा परिषद मैदानातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. कराड, रहिमतपूर, कोरेगाव, खंडाळा, वाई, महाबळेश्वर, मेढा आणि परळी या भागांसह पुण्याकडून काही लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत. जिल्हा परिषद मैदान, ST स्टँड मार्गे गणपत तपासे मार्गे पुढे राधिका थिएटर, समर्थ थिएटरपासून मोती चौक, राजपथ मार्गे नगर परिषद आणि पोवई नाका असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे. तर थेट साताऱ्यातून प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात. प्रताप, आपण पाहतोय की राज्यभरात आतापर्यंत जेवढे मराठा मोर्चे निघाले त्या तुलनेत हा साताऱ्याचा जो आजचा मराठा मोर्चा आहे तो अतिशय मोठा भव्य असणार आहे. आपण एकूणच पाहतो की संपूर्ण भारतात मराठा मोर्चे खूप मोठ्या प्रमाणात निघालेले आहेत. त्या तुलनेने साताऱ्याचा मोर्चा मोठ्या प्रमाणात प्रमाणाचा दावा भाजपच्या मार्फत केला जात आहे. मराठ्यांची राजधानी म्हणून या साताऱ्याला ओळखलं जातं. त्याच्यामुळे या साताऱ्यामध्ये सातारा जिल्ह्यातल्या लोकांबरोबरच किंवा मराठा समाजाच्या लोकांच्या बरोबरच इतर जे लोक आहेत ते मोठ्या संख्येने दाखल होतील अशा प्रकारचा दावा आहे. आपण पाहतो की हा जो मोर्चा आहे तो जिल्हा परिषद सातारा इथून निघणार आहे आणि त्याच्यानंतर शहरातल्या विविध भागावरून ते पोवई नाक्यावर येईल आणि इथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर ह्या मोर्चाची सांगता होईल आणि याच ठिकाणी आपल्या म्हणणं जे आहेत ते मराठा बांधव ते आपलं म्हणणं मांडतील. एकूणच आपण बघतोय की ह्या सगळ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा मराठा जे नियोजन समिती असेल त्यांनी मोठी खबरदारी घेतलेली आहे. संपूर्ण सातारा शहरामध्ये एकी गाड्यांना येऊ दिलं जात नाही. त्याचबरोबर साताऱ्याचे प्रत्येक मार्ग आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत, बॅरेकर्स लावण्यात आलेले आहेत. अत्यंत नियोजनबद्धरित्या ह्या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. साधारण सगळे रेकॉर्ड तोडेल मोर्चाचा अशा प्रकारचा दावा आयोजकांनी केलेला आहे. साधारण या मोर्चाला 12 वाजता सुरुवात होणार आहे. 12 वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे. धन्यवाद प्रताप दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.